नमस्कार मित्रांनो, मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर. आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत करली माशाची तसेच शेतकाची आमटी आणि ते कसे फ्राय करायचे या रेसिपीचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आम्ही सकाळी सकाळी जाऊन ताजी ताजी करली आणि खाडीतले शेतक मासे घेऊन आलो. तर बऱ्याच लोकांना शेतूक हा माशाचा प्रकार माहिती नसेल, तर आम्ही खास आज तुमच्यासाठी शेतूक या माशाची मालवणी पद्धतीने आमटी कशी करायची याचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि करली ही फ्राय केलेली आहे, तेव्हा हे दोन्ही प्रकार कसे करायचे यासाठी आमचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवाळी गावात आम्ही आता घरी आलो आहे आणि करली घेतली. नाही ही करली घेतली बघा, ही 400 रुपये किलो. आणि करलीची करली ना आमटी पण छान होते. करलीची करली घेताना शक्यतो मोठी घ्यायची, छोट्या करल्या घ्यायच्या नाहीत. आणि तिला कापताना पण ती व्यवस्थित एका पद्धतीने कापावी लागते, तिरकस अशी. ही बघा अगदी ताजी करली आहे. आणि आईने ही शेतक घेतली, शतक शतक म्हणजे मोठं शतकाचा मासा असू ना, मोठे त्याला खवळे असतात वरती, तो मासा घेतलाय. आणि ह्याची आमटी तर सुंदरच होते, म्हणजे नुसतं ह्याच्या आमटी जर आपण केली तर फारच सुंदर लागते आमटीची. तर याच्यावरती भरपूर खवळे असतात, ते मी त्या स्वच्छ धुवून घेते. आणि डोक्याकडचा भाग जो आहे आणि शेपटीकडचा भाग ते मी ह्याच्यावरती ठेवणार आमटी करण्यासाठी. हे बघा मोठी होती ते शतकाचा मासा ना, तो मोठा आणि खूप चविष्ट असतो हा मासा. तर त्याच्यात आमटी करणार आहे, आमटीचं नेहमीसारखं आमच्या वाटप घालून त्याची आमटी करणार आहे. हे बघा हे असे पीस आहेत, हे त्याच्यात पण काटे असतात, एक मोठा काटा असो मध्ये हा, बाकी छोटे ज्या ज्या माशांना काटे असतात ते मासे चविष्ट असतात, त्यांची चव चांगली असते. त्यामुळे आज बघू ह्या दोन पदार्थ आई बनवणार आहे आणि आमटी करणार आहे. रेसिपी दाखवू तुम्हाला. स्वच्छ मासे धुवून घेतलेत मी. हे आता इथे काय केलं माहिती आहे, आता हे मासे भाजायचे आपल्याला हो की नाही. तर त्यासाठी मी ही 3 लिंबाचा रस घेतलाय, मीठ आणि मसाला आणि हे आल लसूणची पेस्ट. आता हे सगळं मी मिश्रण मी एकत्र करणार आहे. आम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं मासे फ्राय करण्यासाठी, म्हणजे आपण मीठ लावून ठेवून परत ते टाकून देऊन नंतर लावायचं असं नाही, ते मासे स्वच्छ धुतले की असं मिश्रण करायचं. मीठ आपल्याला आगूळ होता आगूळ, मी ते लिंबाचा रस घेतला आहे आणि लसूण पेस्ट आणि मसाला आपला हा मसाला लावून ठेवायचा. हे आता कसं होणार, एक तासभर तरी जाईल बाकी सगळं वाटप करून मला ती मच्छीचा सार बनवायला. तोपर्यंत हे त्या माशांना चांगलं हे मिश्रण त्यात मुरलेलं असेल. आणि मग काय करायचं हे बघा, असं प्रत्येक मासा त्या मिश्रामध्ये असं घोळून लावून ठेवायचं की ह्याला चांगलं मीठ मसाला आंबट तिखट सगळं त्याला लागेल. हे करली आणि शेतक दोघांचं एकत्रच आहे, एकत्र होय. करली पण अतिशय चविष्ट मासा असतो, तुम्ही नक्की घेऊन या तुम्हाला कधी मिळालं तर. काटे असतात थोडेसे, पण ते मोठी घेतली ना तर तेवढं काट्यांचा काही त्रास होत नाही त्याला, मग ते सहज काढता येतात. पण खूप चविष्ट मासा करलीचा. या पद्धतीने त्याला सगळा मीठ मसाला व्यवस्थित लावून ठेवायचं की नंतर मग आपण तासा एक तास दीड तास किती तो वेळ होऊ दे की याला चांगलं हे मिठामध्ये आणि या आंबट तिखट ह्याला लागलेलं असणार आहे की फ्राय केले की मग चविष्ट लागतात ते. तर अशा प्रकारे करली आणि आई ताजी ओळखायची कशी, ते त्याचे डोळे बघायचे, डोळे बघायचे हो आणि दाबून बघायचे कडक आहे ती हो. ही बघा ही चांगलीच होती. आता बघा कापल्यानंतर पण आपल्याला कळते जरा सुद्धा विस्कटली नाही, आणि नेमकं जर बाशी असेल ना तर विस्कटे. पण आता मी हे दिवाळी गावाला जाऊन मासे आणतो ना, एकदम ताजे मासे असतात. बरीच लोक ताज्या माशाचे एकदम व्यवस्थित पडतात, जर ती बाशी असेल तर ती व्यवस्थित कापली पण जात नाही. जर तुम्हालाही काही पद्धती माहिती असतील ताजे मासे ओळखायचे कसे, तर ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्ही. अशा प्रकारे आता हे सर्व तुकडे आपण या मसाल्यामध्ये घोळून ठेवायचे. आईने मग असे मॅरिनेट करून ठेवलेले तुकडे करले आणि शेतकाचे, तर ते छान मॅरिनेट झालेत. नाही आणि तांदळाचं
तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा, बारीक रवा मिक्स केला आहे. मसाला थोडासा आणि हळद घातली आहे फक्त, कारण बाकी सगळं आपण लावलं होतं. आणि हे बघा असं त्याला हे लावून, तर हे बघा पॅनमध्ये आईने तेल टाकून यामध्ये करली आणि शेतकाचे तुकडे भाजते. छान असा सुवास दरवळतो त्याचा. आम्ही मागे पण एक व्हिडिओ टाकलेला, पण तो खूप सुरुवातीला टाकलेला, चॅनल जेव्हा सुरुवात केली तेव्हा टाकलेला, तेव्हा बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ बघितला नसेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, तेव्हा तुम्ही जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. एका बाजूला मासे तळले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला मस्तपैकी झणझणीत असं माशाचा सार, अगदी अस्सल मालवणी पद्धतीचा आईने बनवलं आहे. तर याचा पण आम्ही व्हिडिओ केला आहे, त्यामध्ये आईने अगदी सविस्तर माहिती सांगितली त्याची. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आज पुन्हा आम्ही ती रेसिपी दाखवत नाही. आणि यामध्ये आई आता अलगत शेतकाच्या माशाचे तुकडे सोडते. तो जो आम्ही व्हिडिओ बनवला आहे त्यात अगदी आईने त्याची उत्तम प्रकारे माहिती दिली आहे, त्यामुळे तो तुम्ही नक्की बघा. आणि दिसायलाच एकदम झणझणीत असं आणि छान असा सुवास सुटला आहे या माशाच्या साराला. बघा आई आता मासे परतते आहे. वा, अतिशय खरपूस असे एका बाजूने ते भाजले आहेत. तांदळाचं पीठ लावलंय ना जास्त ते. तांदळाच्या पिठामुळे त्याला छान कुरकुरीतपणा येतो. तुम्ही अगदी एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे मासे फ्राय, तुम्हाला नक्की आवडतील. अगदी ताजे ताजे मासे आम्हाला दिवाळी गावात मिळाले आहेत. अशा प्रकारे आई आता बाकीचे पण मासे जे आहेत तुकडे आहेत ते भाजून घेईल. आणि गरमागरम भाकरीबरोबर असं माशाचं सार खायला खूप मजा येते. आणि रविवार असेल तर तुम्ही हा बेत नक्की करून बघा. झणझणीत असं मालवणी माशाचा सार आणि तळलेले मासे, यामध्ये शेतकं आहेत आणि ही करली आहे. तर पहिला घास मी आश्वीला भरवणार आहे. थोडंसं सारात बुडून घेतो. शिका बघ्या चाव कसा आलाय. नक्की तर तुम्ही पण अशा प्रकारे मालवणी सार आणि असे मासे तळून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला माझ्या तोंडाला आता पाणी सुटतं आहे.